नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातले निसर्गरम्य गावी आपली सिरीज चालू आहे आणि आज आपण चाललो आहे कोकणातील अजून एका निसर्गरम्य अशा गावामध्ये. आणि ह्या गावाचं नाव आहे नडगिवे. आणि नडगिवे गाव हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर चालू होते ते पहिल्यांदा आपल्याला खारेपाटण शहर मिळतं. आणि खारेपाटणच्या बाजूलाच नडगिवे गाव आहे आणि मुंबई गोवा हायवेवरचं जे गाव आहे सध्या, त्यामुळे विकसित गाव आहे सध्या. या ठिकाणी म्हणजे शहरीकरणसुद्धा चालू आहे हायवे असल्यामुळे. आणि या गावाचा म्हणजे गाव कसं आहे किंवा या गावातील मंदिरं कशी आहेत आणि या ठिकाणी काही ऐतिहासिक वारसासुद्धा आहे, कारण तिकडे एक ना कोरलेलं एकाश्म गुफा किंवा मंदिर असं काहीतरी आहे. म्हणजे मी पण ते जाऊन बघणार आहे काय प्रकार आहे तो, कारण मी ऐकलंय की या एकाश्म म्हणजे एका दगडात कोरलेली अशी गुफा आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. शिवाय हे नडगिवे गाव कसं आहे तिथल्या या गावातली प्रमुख मंदिरं आणि तिकडचं एक परिसर बघूया आपण कशा प्रकारे येतो. आणि नडगिवे गावाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. तर आता मी चाललोय नडगिवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर मी आता तराळ्यावरून आलो आणि साधारण एक 12 किलोमीटर आल्यानंतर ना आपल्याला हे अधिष्ठी देवी मंदिर भेटते, आपलं अधिष्ठी माता चाळा मंदिर. आणि इकडून पुढे नडगिवे गाव चालू होतं, हे पुढे नडगिवे. आता आपण नडगिवेला चाललोय आणि तळे ते नडगिवे साधारण 12 किलोमीटरनंतर नडगिवे हे बॉर्डर चालू होती नडगिवेची. आणि तिथून खारेपाटण फक्त 2 किलोमीटर. तर अशा प्रकारे आपण आता मुंबई गोवा हायवेवरती आहोत आणि या ठिकाणी अनेक गाड्या थांबलेल्या आहेत. बघा आत्ताची गाडी थांबली म्हणजे अनेक लोक इकडे थांबून दर्शन घेतात. सुंदर मंदिर आहे आणि आता यांचं काम चालू आहे, लवकरच हे मंदिर संपूर्ण होईल. तर आता आपण आलो आहे अधिष्ठी माता मंदिराकडे. आणि ही देवीची मूर्ती जी पूर्वी वरती होती. अनेक लोक नवस करतात त्याचं आहे बघा, इकडे पाळणी घंटा आहे तिकडे. आता काम चाललंय कटिंग करतात म्हणजे हळूहळू मंदिरात तयार होत. हा करो करो काम करो. इकडे आता बघा असे एक एक गाड्या थांबत असतात आणि इकडे दर्शन घेत असतात. सुप्रसिद्ध मंदिर आहे अधिष्ठी माता चाळा मंदिर. आता इथून झालो आहे नडगिवे गाव, इथून नडगिवे गाव चालू झालं घाट नडगिवे घाट. तर आता आपण नडगिवे गावामध्ये चाललो आहे. हायवेवरचंच गाव आहे ते नडगिवे. नडगिवेचा घाट चालला घाट आहे खाली उतरल्यानंतर गावाचा. आणि आता आपण आलो आहे ग्रामपंचायत कार्यालय नडगिवे. सुंदर आपण आहोत नडगिवेच्या ग्रामपंचायतमध्ये आणि हे नडगिवेचं ग्रामपंचायत ऑफिस आहे आणि सरपंच आहे तिकडे. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार. हा तुमचं नाव? माझं नाव सौ माधवी प्रेमकुमार मन्यार. मी डिसेंबर 2023 मध्ये सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला. ओके ओके. तेव्हापासून मी इथे सरपंच म्हणून कार्यरत आहे. तुमच्या सदस्य किती? तर आम्ही सरपंच धरून 8 सदस्य आहोत. ओके. आणि तुमचं आता गाव किती वाड्यांचं गाव आहे नडगिवे गाव? आमचं 10 वाड्यांचं गाव आहे. 10 वाड्यांचं. आणि साधारण लोकसंख्या किती? 1402 पर्यंत लोकसंख्या आहे. ओके. आणि आता गावामध्ये प्रमुख जत्रा बित्रा अशी काय असते तुमच्याकडे? म्हणजे जत्रा आमच्याकडे मोठा मे महिन्यामध्ये आमच्या ग्रामदेवतेचा उत्सव असतो आणि दत्तजयंतीला अशी मोठी जत्रा असते. ओके. इकडे गावामध्ये त्या आजूबाजूच्या गावची माणसं येतात तिथे दत्ताच्या मंदिरात आणि असं खूप मोठा. ओके. आणि तुमचं ग्रामदैवत काय?
आमचं ग्रामदैवत गांगेश्वर गांगेश्वर मंदिर आणि बरोबर. आता नवरात्रीचा मोठा उत्सव चालू आहे तिथे, ओके. तुम्ही जाऊन तिथे हा दर्शन तर घेऊ तिकडे शकता. जाणार आहे मंदिरामध्ये. आणि तुमचं मेन गाव म्हणजे मेन म्हणजे आता हायवे वरती आहे, खारेपाटण शहरापासून एकदम 4 किलोमीटर बाजूला, म्हणजे बॉर्डर टू बॉर्डर गाव आहे, त्याच्यामुळे विकसित गाव आहे सध्या ना, हो म्हणजे गावामध्ये विकसित. मोबाईल म्हणजे रेंज बिन सगळं आहे सध्या, रेंज बिन वगैरे चांगलं आहे आणि विकसित देश विकसित गाव आमचं आहे. गाव आहे. आणि म्हणजे दळणवळणाच्या दृष्टीने पण थोडस आम्हाला बऱ्यापैकी बरं पडतं, हायवे किंवा असल्यामुळे हायवेच्या लगत आहे आणि आमची म्हणजे ग्रामपंचायत पण हायवेलाच आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टी करायला सोप्या पडतात. बरोबर. सगळे कार्यालय आहेत गावामध्ये, आमचं हायवेवरती शाळा आणि आहे, शाळा किती आहेत गावामध्ये? शाळा 2 शाळा आहेत, 3 अंगणवाड्या आहेत, 1 उपकेंद्र आहे ओके, आणि आरोग्य उपकेंद्र आरोग्य हा. उपकेंद्र आहे, त्याच्यामध्ये पण चांगलंच कार्य चालतं, म्हणजे तिकडचे जे कर्मचारी आहेत ते चांगलं आमच्या गावाचा बद्दल खूप सेवा चांगली देतात, शिक्षक पण चांगली सेवा देतात. अशा प्रकारे तुमचं सुंदर असं गाव आहे. हो, अशा प्रकारे आमचं सुंदर असं गाव आहे. आणि चालेल, तुमचं म्हणजे याला काय म्हणजे पुरस्कार मिळाला का तुमच्या ग्रामपंचायतीला? निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. आणि आता बऱ्याच वर्षभरामध्ये आम्हाला नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्ते ग्रामपंचायत कार्यालय असा बराचसा आम्हाला निधी मिळाला आहे. ओके. बरीचशी कामं झाली आहेत आणि थोडी फार कामं अजून बाकी आहेत, व्हायची आहेत, ते आता 6 महिन्यामध्ये होतील. ओके. त्याच्यामुळे म्हणजे जास्त सुंदर गाव व्यक्त करते आणि आमचे ग्रामस्थ पण खूप त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात की या त्यांच्या माध्यमातून बरेचसे आमचे विकास कामं होत झालेले आहेत. ओके. तशा प्रकारे सुंदर नडगिवे गाव आहे आणि हायवेच्या जवळच गाव. आणि तुम्ही आदिष्टी माता मंदिर तुमच्या 2 गावाच्या सीमेवरती? 2 गावांच्या सीमेवरती आहे. ओके. नडगिव आणि हे वारगाव. हो. ओके, धन्यवाद तुम्ही माहिती दिली होती. ही आहे इथली आता ग्रामपंचायत, सुंदर असं ऑफिस आहे सर. आणि हायवेच्या बाजूला, हा हायवे बाजूला, हायवेपासून फक्त 20 मीटर अंतरावरती आहे. आणि हा आहे शेरपारोड, इकडे शेरपे गावात गेलाय. आलोय आपण निसर्गरम्याच्या गांगेश्वर मंदिराकडे, एकदम जंगलामध्ये म्हणजे देवराई मधलं हे मंदिर. आजूबाजूला सुंदर पक्ष्यांचे आवाज येते. सुंदर मंदिर बनवलंय. मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे, सुंदर असं चिरेबंदी काम इकडे. श्रीदेव गांगेश्वर हे सगळं म्हणजे आता बघतो ते आपण जीर्णोद्धार झालं. गांगेश्वर सुंदर मंदिर आहे आणि इथले सर्व देवता आणि या ठिकाणी 5 तरंग आहेत. तर अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे अप्रतिम. आणि आता आपण इथले ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून माहितीसुद्धा घेऊया. हे बघा सुंदर ना, मेन म्हणजे यांच्याकडे अजूनही पुरातन मूर्त्या आहेत. हे बघा हे सर्व पुरातन मूर्त्या आहेत, पावना देवी, रवळनाथ, दुर्गा देवी, विठ्ठला देवी, म्हणजे विठ्ठला देवी, दुर्गा देवी, रवळनाथ आणि पावना देवी, आणि यांनी नावं लिहिले, त्याच्यामुळे आपल्याला कुठच्या कुठच्या मूर्त्या ते लक्षात येतं.
चांगली संकल्पना आहे. तशा प्रकारे सुंदर मंदिर आहे आणि इकडे त्यांचे कार्यक्रम पण लिहिले आहेत. आणि हा इथला इतिहास आहे. विरगळ, खूप मोठी विरगळ आहे. सुंदर. आता आपल्यावर आहे इथले मनर. काय ना तुमचं पूर्ण? दिलीप माझं मनर. आणि ह्या मंदिरात आता कार्यक्रम काय काय होता तुमच्या? वर्धापन दिन वार्षिक सप्ताह रामचरण साध्य. वर्धापन दिन कुठच्या तारखे असतं? 18 मे. 18 मे दरवर्षी वर्धापन दिन म्हणजे सत्यनारायणची महापूजा आणि कार्यक्रम असतात. आणि हरिनाम सप्ताह काय असतो? नवरात्रात हरिनाम सप्ताह. ओके, किती दिवसाचा असतो? 7 दिवस. 7 दिवस. ओके. आणि बाकीचे कार्यक्रम ते होत असतात. आणि होळी, होळी कुठे असते? होळी इथे समोरच आहे. मांड म्हणजे इथेच असतं सगळं. म्हणजे सगळे कार्यक्रम याच मंदिरातच होतात ना? ओके. तर आपण आता आणि तुमची वाडी इकडे पुढे देऊळवाडी ना? आता इकडे मला त्यांची घर किती या बाजू? आमच्या तरी 10 घर आहेत. आणि त्या बाजू पण मंदिर आहेत ना? 3 वाड्या आमच्या मंदिरात. 3 वाड्या रस्त्यावरती एका गावठाणवाडी तिकडे. ओके, तिकडे. हा, कर्ल्यांच्या तिकडे पण मंदिर आहेत. बरोबर. मग त्या सगळ्या मंदिरांचं हे मंदिर इकडचं. ओके. तशा प्रकारे हे सुंदर असं मंदिर आहे. आपल्याला मनेर काकांनी सुंदर माहिती दिली. त्यांची वाडी इथे समोरच आहे. हे संपूर्ण असा परिसर आहे. आणि सध्या गावाकडे जोरदार भात कापणी चालू आहे. तर सुंदर असा मंदिर परिसर आहे. आणि आपण इथून ड्रोन शॉटसुद्धा घेतले आहेत. ते व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा. आणि आता आपण गावात चाललो आहे. म्हणजे अजून अजून एक गांगेश्वर मंदिर आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. आणि ह्या मंदिरामध्ये बघा आजूबाजूला सुंदर देवराई आहे. सगळी जुनी जुनी झाडं आहेत इकडे. आणि आपल्या देवराईंचं वैशिष्ट्य असं आहे की दुर्मिळ दुर्मिळ झाडं आपल्याला बघायला मिळतात अशा देवराईमध्ये. शांत वाटते एकदम. गावात आल्यानंतर ना मला एक मोठं झाड बघायला बघा. हे बघा केवढं मोठं झाड आहे बघा. खूप उंच असं झाड आहे आणि खूप जुनं झाड आहे. त्याचं खोडच बघा किती रुंद आहे. ते जवळपास 8-10 फूट अशी रुंदी आहे. म्हणजे त्याचा घेर असणार साधारण 1-20 फुटाचा घेर असेल. आणि मोठं झाड आहे. अशी झाडं आता दुर्मिळच चालली आहेत आपल्याकडे. आणि सुंदर अशी समोर वाडी आहे इकडे देऊळवाडी. ते सुद्धा आपण ड्रोन शूटमधनं शूट केले. मस्त आहे. लोकेशन चांगलं आहे एकदम. इकडे वानर असे ना बघा. गँग आहे पूर्ण. मोठी गँग आहे. आता पण इकडे हा रोड कुलकर्ण रोड म्हणतात ते. आणि ते आपण आता बौद्धवाडी मध्ये चाललो. आणि इकडे ना एक पांडवकालीन गोष्ट ती बघणार होत आपण. आणि आपण आता बौद्धवाडी मध्ये आहोत. म्हणजे हा बौद्धवाडीचा रस्ता आहे. थोडस आतमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला म्हणजे इकडे पुढे बौद्धवाडी आहे. तर आतमध्ये जाताना ही तुमच्या डाव्या बाजूला हा एक दगड मिळेल मोठा पाषाण मिळेल. आणि याच्यामध्ये ना एक कोरीव आहे बघा. गाववाले याला पांडवकालीन म्हणतात. पण हे कोरीव गुफा आहे. थोडक्यात गुफ्यासारखं काहीतरी. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण ते जंगल वाढलं आहे. जोरदार जंगल वाढलेलं आहे इकडे. तरी पण बोगी एका दिसतं का मी बघा. साधारण ना ही 8x8 अशी कोरलेली गुफेसारखं आहे. ते एक सिंगल पाषाण आहे. म्हणजे एकाश्म आहे. आणि हे ऐतिहासिक आहे. आता पूर्ण जंगल वाढलं इकडे. आणि कोरीव दिसतं आहे आपल्याला क्लिअर. आतमध्ये काय तसं नाही आहे. म्हणजे मूर्ती किंवा असं काही नाही. फक्त गुफेसारखं आहे. पण एकाश्म गुफा ही रस्त्याच्या बाजूला. हा बघा संपूर्ण एक दगड आहे मोठा. त्याच्या बाजूला दुसरा एक छोटा दगड आहे. तर अशा प्रकारे इथे ऐतिहासिक पाऊलखुणासुद्धा आहेत. मी आता बौद्धवाडीमध्ये चाललो आहे. आणि वाटेत ना ही मला बाग दिसली बघ. हे संपूर्ण डोंगर व्यवस्थित साफ करून या ठिकाणी सुंदरशी कलमाची आणि म्हणजे आंब्याची बाग आहे. कलम, आंबा कलम आणि
नारळ संपूर्ण उत्तरावरती व्यवस्थित साफसफाई करून सुंदर अशी बाग बनवली. तशा प्रकारे आता आपल्याकडे हळूहळू बागासुद्धा लोक तयार करतात, चांगलं वाटतं. नाही तर पूर्वी फक्त हे जंगल होतं, तर आता त्याचा वापर सुंदर अशी इकडे म्हणजे भविष्यात एक 4-5 वर्षांत सुंदर बाग तयार होईल. आणि व्यवस्थित त्यांनी डोंगर उतराचा वापर केलेला आहे, स्टेप बाय स्टेप खालीपर्यंत मस्त. आता आपण जी बाग बघवतो ना तिकडे, त्या बागेचा एंडिंग इकडे संपली बाग ना. तर आपल्याला इकडे तावडे आहेत आणि त्यांचं ना ठिबक सिंचनचं काम करतात. आता आपण बागेत आलो आणि मी मुद्दाम थांबलो, कारण हे नाही बघ ठिबक सिंचनचं काम करतात आणि अशा नवीन पद्धतीने तुम्ही बाग करू शकता. आपण तावड्यांकडून माहिती पण घेऊया. आपल्यावर आता इकडे तावडे आहेत, काय नाव तुमचं संपूर्ण? प्रल्हाद सुभाष तावडे. आणि मुळगाव आहे तुमचं? विलियावरून आता येईल ना तुम्ही. आणि तुमचंच आहे म्हणजे तुम्हीच घेतल्याचं कॉन्ट्रॅक्ट? पूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेतलं. किती एकरची बाग आहे? 4 एकरची. 4 एकरच्या बागेमध्ये ठिबक सिंचन आहे? ठिबक सिंचन. ओके, हे बघा संपूर्ण ठिबक सिंचन केलेलं आहे त्यांनी. या बागेत काय काय नेमकं म्हणजे किती कलम आहेत? टोटल झाड आहेत 150 झाड आहेत. त्याच्यात नारळाची झाड आहेत, काजूची आहेत, आंब्याची आहेत, परत फणसाची आहेत आणि कोकम. आणि ठिबक सिंचनसाठी अंदाजित खर्च किती आला आतापर्यंत? 1-1.5 लाखापर्यंत येतो. 1-1.5 लाख येतो ना. पण ते परम हे किती लाईफ किती असते त्याचा? याची लाईफ आपण आता पाईप उघड्यावर जो टाकतो जास्त दिवस टिकत नाही, पण तो माती टाकल्यास त्याची 10 वर्ष वॉरंटी. आता तुम्ही मातीत टाकणार पुन्हा? हा पूर्ण हा पाईप बुजवला जाणार. टेस्टिंग झालं की तुमचं बुजवणार? आणि पूर्ण पाईपलाईन फिनोलेक्सची आहे आणि ठिबक हा जैनचं वापरलं आम्ही. ओके. आता तुमच्या माध्यमातून कोणाला करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा. माझं ना कॉन्टॅक्ट नंबर आहे 94-2020-99-3. 94-2020-99-3. आता तुम्हाला जसं ठिबक करायचं असेल तर तुम्ही ठिबक सिंचनसाठी यांना कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही कुठे कुठे करता म्हणजे एरिया काय काय? एरिया म्हणजे आता राजापूर तालुक्यात कुठेही, परत असं आउटसाईड आपल्या खारेपाटण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण बऱ्यापैकी मोठं काम असेल तर करू शकतो, कुठेही करू शकतो. बरोबर, म्हणजे ते डिपेंड ऑन बजेट. बरोबर, म्हणजे कस्टमरचं कुठचं काय वापरायचं असेल, आता जेंटचं वापरायचं असेल तर हेवी पडतं, फारच वापरायचं असेल तर त्याच्यापेक्षा हेवी. प्रत्येक कस्टमरवर आहे, त्याच्यात लो क्वालिटी आहे, हाय क्वालिटी आहे. बरोबर, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यावर अवलंबून आहे त्याचं बजेट असेल तसं. पण ठिबक चाल, आता हे लहान झाड असेल तर ठिबक लागतं म्हणजे साधारण किती वर्ष चालणार? आता ह्या झाडांना कमीत कमी 5-6 वर्ष तर पाणी द्यावं लागेल. म्हणजे आणि तुमची जोपर्यंत गॅरंटी असणार? हो, तेवढी गॅरंटी आहे. त्याच्यासाठी वरती एक फिल्टर बसवलाय, तो फिल्टर एवढ्यासाठी बसवलेला आहे म्हणजे समजा माती घाण होऊ नये, शेवाळ पकडू नये, आणि ती समजा पकडली तर तिथे पूर्ण ठिबक चोकअप होत नाही, त्याच्यामुळे तो. आता ही बाग कोणाची? हे अशोक जाधव म्हणून इथले गावातले. तर सुंदर बाग बनवले त्यांनी आणि ते यांचं ठिबकचं काम चालू आहे. तर मी आता तुम्हाला तिकडे कसं काम चालू आहे ते पण दाखवतो आणि बाग बघा. आणि तुम्हाला जर असं काय ठिबकचं काम करायचं असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मस्त. आणि त्यांचं काम म्हणजे त्यांची बाग बघूनच मी इकडे थांबलो. सुंदर बाग आहे, छान. 4 दिवस लागले ना? 4-5 दिवस म्हणजे तुम्ही? 5 दिवस तरी आमचं लवकर झालं असतं, पावसामुळे थोडा व्यत्यय आला. पाऊस जोरदार आहे. बरोबर, त्याच्यामुळे एक 4 तासच काम व्हायचे, 4 तास बसून राहायचो आम्ही. तरी 4 दिवसात तुम्ही पूर्ण केलं. आता फक्त ते बुजवणार ते 1-2 दिवसात. बरोबर. आता आपण तावड्यांकडून माहिती घेतली, आता तुम्हाला काम कसं चाललं दाखवतोय बघा. ही संपूर्ण पाईपलाईन आहे आणि म्हणजे याचे बेनिफिट तुम्हाला लक्षात येतील. आणि तिकडे काम ऍक्च्युली काम चालू आहे. मस्त बाग बनवली, आवडली मला. संपूर्ण डोंगर उतार व्यवस्थित कटिंग करून आणि बघा सगळी कलम लावलं इकडे व्यवस्थित. आणि तावड्यांची सहकारी इकडे निमेश भातडे ना, हे बघा हे इकडे काम करतात, दाखवते कसे ठिबक सिंचन. एका काय म्हणतो तो बुचा, एक एक बूच लावायचा असं निप्पल लावतो ते. हे एका बाजू दोन, एका म्हणजे एका झाडाक दोन ना, आणि इकडून पाणी येणार मग. पूर्ण कधी होणार काम तुमचं? हे लास्ट झालं ना, मग टेस्ट कधी करणार? टेस्ट करून झाली परत करणार लास्ट. असे पंच करतात म्हणजे होल मारणार आणि निप्पल लावणार. आणि ह्याच्यात ना थेंब थेंब पण आहे बघा, निप्पल आहे ते
याच्यातनं हे ज्यांची जेव्हा यांचं काम पूर्ण होईल ना, नंतर ते पाणी सोडणार माहिती एक एक थेंब, त्याला ठिबक सिंचन एक एक थेंब पाणी येणार आणि कमी पाण्यात झाडं तयार होतात. त्यांचं हे आता प्रोजेक्ट चालू आहे बघा, संपूर्ण वरपासून पाईपलाईन घालून. आपण मगाशी दाखवलं मी ती बाग, तिथे स्टार्टिंग आहे. मस्त छान छान जसे बुच लावतात ते. हे बघा आता ही बाग आहे ना, ही कामं आपली लोकच करत आहेत, म्हणजे हे चांगलं वाटतं बघून. आणि आता तावड्यांनी एक पॉईंट मांडला माझ्यावर बोलता बोलता की आपली लोक पण याच्यात म्हणजे करिअर करू शकतात, बरोबर. आता तुम्ही किती वर्ष करताय? माझे 5-10 वर्ष झाले मला. ओके, आणि आता तुम्ही कोणाला ट्रेनिंग देऊ शकता का? देऊ शकतो. हा, मग तुम्हाला नंबर शेअर केला, जर कोणाला ठिबक सिंचन शिकून घ्यायचं असेल तर तावड्यांना कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला पण एक व्यवसायाची संधी निर्माण होईल. आणि याच्यात इतर आपण नंतर बोलत बसतो की परप्रांती आले, पण आपणच त्यांना चान्स देतोय. आपली मुलं जर शिकली ना तर होऊ शकतं. हे बघा आता इथे व्यवस्थित काम करत आहेत, 4-5 दिवसांचं काम चालू आहे आणि पुढचे 1-2 दिवसात त्यांचं काम पूर्ण होईल. तर आता आपण गांगेश्वर मंदिरात चाललो या, तिथले शिर्पे रोडला जे गांगेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी. हा, हे शिर्पे रोड. सुंदर शक्का अंगेश्वर मंदिर निघाला. सुंदर निसर्ग येते. करले करले काय ना तुझं? माझा जयेश करले. जयेश करले. आपण आता मंदिरात चाललोय, इकडून आपण ते समोर गांगेश्वर मंदिर आहे, मंदिरच आहे इकडचं. हे कुठच्या वाडी बोलला तुम्ही? करले वाडी कुठची? गावठणवाडी. गावठणवाडी. हा, मंदिर हे कारल्यांचं गांगेश्वर मंदिर ना. ओके, आता मी इकडचे गांगेश्वर मंदिरामध्ये आलो. गावठणवाडी बोललात ना तुम्ही? गावठणवाडी मधलं कर्ले उत्कर्ष मंडळ यांचं गांगेश्वर मंदिर. सुंदर. नवरात्र चालू आहे ना इकडे? आता रात्री भजन बिजन असतं त्यांच्याकडे. हा, झड मारतो म्हणून बरं. सुंदर. आता आपण आलो गांगेश्वर मंदिर नडगिवे. सुंदर. आणि हे इथलं कर्ल्यांचं गांगेश्वर मंदिर आहे. तर आता गांगेश्वर इकडे आणि इकडे असं आहे ना. अशी आपण तर प्रदक्षिणा करून हे इथले तरंग आहेत, या ठिकाणी तरंग आहेत आणि हे रुजवान. इकडे घट ठेवलंय, नवरात्र चालू आहे इकडे जोरदार. अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे. आणि आता या मंदिराबद्दल काय कुठचे कुठचे कार्यक्रम होतात तुमच्याकडे? आमच्याकडे रात्री भजने. ओके, आता काकांचं नाव काय? विजय कर्ले. हा, मग आता तुमच्याकडे आज पण कार्यक्रम असणार भजन बिजन रोज नवरात्र म्हणजे दसऱ्यापर्यंत? ओके. आणि आता या कार्यक्रमात कोण कोण सहभागी असते? इकडचे इकडचे सगळे गावठणवाडीतले कर्ले मंडळी सगळे असतात. ओके. आणि तुमच्याकडे फक्त नवरात्रच होतं की अजून कुठचं कार्यक्रम असतं? म्हणजे पूर्ण वर्ष 12 महिने कार्यक्रम असतो. ओके ओके. हा, टिपून होतं शिवरात्र. हा ओके. तर अशा प्रकारे सुंदर असं गांगेश्वर मंदिर मस्त. आता आपण कर्लेवाडी गावठणवाडी दोन वाडी आहे तिकडे, कर्लेवाडी आणि गावठणवाडी. आणि किती घरं साधारण? गावठणवाडी. हा, कर्ल्यांची घरं. आणि इकडे घरं किती आहे साधारण? आमचे आहेत 10-12. 10-12 घरात. कर्ले आहेत. तुझं नाव काय? संदेश कर्ले. संदेश कर्ले. सबस्क्रायबर आहेत आपले, व्हिडिओ बघतात नेहमी. ठीक आहे, चांगलं आहे. आणि यांच्या कर्लेवाडीत कर्ले गावठणवाडी ने
आणि टोटल घरा किती बोलला तुम्ही? टोटल 12 नी बांधा म्हणजे 30-40 घरात? 40-45 घरात. ओके, या बाजू का? आणि गावाची त्या बाजू किती घरात साधारण? इकडे वाडे आहेत सगळ्या, 12 वाडे आहेत ना गाव. हा, मग इकडे किती? या बाजू हायवेच्या इकडे किती वाडे? इकडे बरेच वाडे, 4-5 वाडे इकडे आहेत. 4-5 वाडे, 3-3 वाडे आहेत, 3-4 वाडे, 3-4 वाडे, 4 वाडे आहेत आणि 4 वाडे तिकडे. ओके, अशा प्रकारे गाव आहे. मस्त. Thank you.
Thank you.